व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डी शहरात गणपती विसर्जन मिरवणुका अतिशय उत्साहात आणि भक्तिभावात काढण्यात आल्या। या सर्वात विशेष आकर्षण होते ते शिर्डीतील सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले क्रांती युवक मंडळ। सालवात प्रमाणे याही वर्षी क्रांती युवक मंडळाने पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची मिरवणूक काढल्याने साई भक्त, गणेश भक्त आणि नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी या प्रेक्षणीय विसर्जन मिरवणुकीसाठी लाभली। क्रांती युवक मंडळाच्या सदस्यांचा सहभाग असलेले त्यांचे स्वतःचे ढोल पथक अतिशय तालासुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत वाद्य वाजविणाऱ्या तरुणांचा उत्साह व्यासपीठावर उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांना सुद्धा मंत्रमुग्ध करून गेला। तर रुबाबदार फेटे, एकसारखा ड्रेस कोड, ढोल ताशांचा निनाद, छत्रपतींचा जयघोष, भगवान शंकर आणि गणपतीची वेशभूषा केलेले तरुण, बैलगाडी आणि पालखीमध्ये निघालेली गणरायाची मिरवणूक आणि उंट घोडे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते। याप्रसंगी श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन वेळी सहभागी असलेल्या कारसेवकांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली व त्यांचा सन्मान करण्यात आला। या मिरवणुकीसाठी शिर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी तसेच शिर्डीतील तरुण युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या अनोख्या विसर्जन मिरवणुकीचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी तोंड भरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने 10 दिवस विराजमान झालेल्या बाप्पाचं निरोप देण्याची वेळ आलेली आहे। त्यानिमित्ताने क्रांती युवक मंडळाच्या वतीने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पारंपरिक वेशभूषा परिधान करीत पारंपरिक वाद्याच्या सोबत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मिरवणूक काढण्यात आलेली आहे। त्यानिमित्ताने मंडळास खूप खूप शुभेच्छा। आज क्रांतियोग मंडळाच्या माध्यमातून शिर्डीमध्ये पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली आहे। यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे शिर्डीतील युवकांचं ढोल पथक, त्याचप्रमाणे गणरायांना पालखीत तसेच बैलगाडीमध्ये विराजमान करून हत्ती, घोडे, उंटासह या ठिकाणी ही मिरवणूक निघालेली आहे। सर्वांनी फेटे बांधलेले आहेत। सर्व मला सांगायला आनंद आहे की शिर्डी शहरातील सर्व महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतलेला आहे। अतिशय आनंदात भक्तिमय वातावरणामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक सुरू आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे की शिर्डी शहरामध्ये अशा प्रकारची मिरवणूक जी आहे ती क्रांतियोग मंडळाच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे शिर्डी शहरातील सांस्कृतिक व मराठमोळं या ठिकाणी संस्कृती जपण्याचं काम मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षी म्हणजे ज्यावेळेस श्रीराम जन्मभूमी मुक्तीचं आंदोलन झालं होतं ज्या कारसेवक शिर्डीमधून त्या ठिकाणी गेले होते त्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आजची आरती झालेली आहे आणि त्यांचा सन्मान देखील आज मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने या ठिकाणी क्रांतियोग मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी पारंपरिक विसर्जन मिरवणूक आहे ती काढण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व साईभक्त, गावकरी, महिला सर्वजण सहभागी झाले। शिर्डी पोलीस स्टेशनचे DYSP मिटके साहेबांची संपूर्ण टीम त्यांच्यासह या ठिकाणी उपस्थित होती आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की साहेबांनी तोंड भरून कौतुक या ठिकाणी मंडळाचं केलेलं आहे आणि मंडळाला ज्या ज्या वेळेस जे सहकार्य लागेल ते सहकार्य देखील करण्याचं आश्वासन या ठिकाणी मिटके साहेबांनी दिले आहे। मी त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप आभार व्यक्त करतो।